नमस्कार मी अमोल ॲग्रवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूयात काही ठळक बातम्या राज्याच्या कमाल तापमानात वाढ पारा वाढला देशातून सुमारे सतरा लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात शेतमाल निर्यातीसाठी रेल्वेच्या नियोजनाला अपेड्याचा हातभार अमरावती विभागात पंधरा हजार हेक्टर पिकांचं नुकसान आणि देशातल्या हरभऱ्याच्या पेऱ्यात वाढ झाली असून त्यातून महाराष्ट्राच्या बाबतीतली आकडेवारी काय सांगती आहे पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी आता पाहूयात सविस्तर बातम्या उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धोक्याची दाट सादर पाहायला मिळते आहे शेजारच्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या थंडीच्या लाटेचा विपरीत परिणाम उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा आणि द्राक्ष पिकांवरती होताना दिसतोय त्यात आता बावीस तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र पुणे आणि कोकणात बावीस जानेवारीला पावसाचा अंदाज असल्याचं मुंबई वेधशाळेनं दिला आहे तसंच तेवीस जानेवारीला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे तोवर थंडी कमीच राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे सध्या राज्यात किमान तापमानात चढउतार सुरू असून कमाल तापमानात मात्र वाढ झाली आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये देशातून सुमारे सतरा लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये ही साखर निर्यात झाली आहे अनेक बंदर आणि बाजारपेठांमधून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या शेवटापर्यंत आणखी सात लाख टन साखर निर्यात होण्याचे अंदाज आहे गेल्या वर्षी याच कालावधीत चार पूर्णांक पाच लाख टन साखर निर्यात झाली होती गेल्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झाल्यानं निर्यातीचे नवीन करार मंदावलेत सध्या देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका आहे त्यामुळे देशभरात गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरवण्याला रेल्वेनं प्राधान्य आहे त्यानंतर खतं आणि कोळशाच्या वाहतुकीला प्राधान्य आहे परिणामी शेतमालाच्या निर्यातीसाठीही रेल्वेचे डबे अर्थात रेक उपलब्ध नाही आहेत हा प्रश्न सोडवण्यासाठी अपेडानं पुढाकार घेतला असून रेल्वे मंत्रालयाशी अपेडा सतत संपर्कात असल्याचं बिझनेस स्टँडर्डच्या बातमीत आहे तर साखर आणि तांदळाचे निर्यातदार रस्ते मार्गाने आपला माल बंदरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत रेकच्या कमतरतेचा मुद्दा अजून काही काळ लांबण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे परिणामी नाशवंत मालाच्या निर्यातीला अडचणी आहे खरीपानंतर रब्बी हंगामातील पिकांनाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसतोय शनिवारी आठ आणि रविवारी नऊ तारखेला अमरावती विभागातल्या अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस गारपीट झाली परिणामी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार आठशे सत्तावीस हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज प्राथमिक अहवालात प्रशासनानं सादर केलाय यंदाच्या रब्बीच्या सुरुवातीला देशपातळीवरती लावल्या गेलेल्या अंदाजांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी यावर्षी हरभऱ्याला पसंती दिली आहे त्याही पुढे जात आता देशात महाराष्ट्रात हरभऱ्याचं सर्वात जास्त क्षेत्र तयार झालंय देशात हरभऱ्याचं सहसा मध्य प्रदेशामध्ये जास्त क्षेत्र असतं पण मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात मजबूत अशी क्षेत्रवाढ झाल्यानं राज्यानं आघाडी घेतली आहे रब्बीच्या सुरुवातीला देशात हरभऱ्याकडून लोक मोहरीकडे वळतील परिणामी मोहरीचं क्षेत्र वाढेल असा अंदाज होता तर झालंही तसंच पण हरभऱ्याला धक्का न लावता गव्हाखालचं क्षेत्र मोहरीकडे वळतं झालंय कृषी मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार दोन हजार सोळा सतराच्या तुलनेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये हरभऱ्याच्या क्षेत्रात पाचशे सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे त्यामुळे सहा वर्षांमध्ये हरभऱ्याचा पेरा सहा पट वाढल्याचा स्पष्ट आहे महाराष्ट्राखेरीज गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये हरभरा क्षेत्र वाढतंय तर दुसरीकडे छत्तीसगड झारखंड कर्नाटक आणि राजस्थानात हरभऱ्याचा पेरा आहे एकट्या महाराष्ट्रात हरभऱ्याची पंचवीस पूर्णांक चोवीस लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली आहे गेल्या वर्षीचं हे क्षेत्र पाहता नऊ पूर्णांक दोन टक्क्यांची जबरदस्त वाढ ठरती आहे येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये हरभऱ्याची आवक चालू होईल तेव्हा या नवीन मालाला भाव किती मिळतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आपण यंदा गहू पेरलाय की हरभरा आम्हाला कमेंट करून नक्की कळवत चला यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये इथे सांगूयात अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल